अलिबागच्या पर्यटन विकासामध्ये भर घालणाऱ्या वडखळ ते अलिबाग रस्त्याच्या चौपदरीकरणाची अधिसूचना अखेर निघाली असून सुमारे 1700 कोटी रुपये खर्च या महामार्गासाठी अपेक्षित आहे. एक बायपास, एक बोगदा आणि सुपर मॉडेल डिझाईनचा हा रस्ता असेल. अलिबागसाठी गेल्या 15-20 वर्षातील हे पहिले मोठे काम असून अवघ्या 12 मिनिटात अलिबागहून वडखळ गाठता येणार आहे. या चौपदरीकरणामुळे अलिबागला एचा करण्याची खडतर पावसातून सुटका होईल. महामार्ग प्राधिकरणाने नुकतीच वडखळ ते अलिबाग महामार्गासाठी भूसंपादन अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून त्याला भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर या महामार्गाच्या कामाला सुरुवात होईल. बंदरजोड प्रकल्प अंतर्गत रुंदीकरणाच्या पहिल्या टप्प्यात अलिबाग ते वडखळ या 25 किलोमीटर मार्गाचे चौपदरीकरण केले जाईल. यासाठी 1700 कोटींपैकी सुमारे 900 कोटी रुपये हे भूसंपादनासाठी खर्च होणार आहेत. वडखळ अलिबाग महामार्गासाठी ज्यांची जागा जाईल त्या बाधितांना केंद्राच्या नवीन नियमाप्रमाणे किमतीच्या 4 पट नुकसान भरपाई मिळणार आहे. मात्र ज्यांनी सरकारी जागेत बांधकाम केले आहे किंवा रस्त्यालगत सार्वजनिक बांधकामाच्या जागेत बेकायदा बांधकामे केली आहेत त्यांच्यावर मात्र गदा येईल. या महामार्गात 60 गावे येत असून धरमतर येथे एक नवीन पूल बांधण्यात येणार आहे. कार्लेखिंड येथे हा महामार्ग भुयारी जाणार आहे. या कामासाठी सुमारे 250 ते 300 कोटी खर्च अपेक्षित आहे.